विकासन करण नमस्कार। आज 8 जुलै आणि आपल्या उपक्रमाचा दिवस क्रमांक 360वा। या 360व्या दिवसाच्या काल आपण एक भाग पाहिला। आपण सहज चर्चा करत असताना व्याज या घटकावर आपण बोलत होतो आणि व्याज म्हणण्याच्या नंतर आपण चार वेगवेगळे घटक पाहिले। एक तर बँक, त्यानंतर व्यापारी आणि शेवटचा मुद्दा आपल्याला सापडला होता तो म्हणजे मित्र किंवा शेजारी। हे जे आहेत म्हणजे घटक यांच्याकडून आपण आपल्याला अडी अडचण आली तर आपण सुटे पैसे घेऊ शकतो, एकमेकांना देतात। प्रत्येकाच्या काही वेगवेगळ्या अटी असतात। दिलेला पैसा जेव्हा आपण परत करतो तो पैसा परत करताना त्याला काहीतरी रक्कम आगाऊची आपल्याला लावून द्यावी लागते, त्यालाच आपण या ठिकाणी व्याज असं म्हणतो। दिलेल्या रकमेपेक्षा आगाऊ दिलेली रक्कम, मग ती आगाऊ रक्कम नेमकी किती दिली त्याला आपण व्याज म्हणतो। मग त्याच्यामध्ये आपण काही शब्द पाहिले की जे काही लेटर्स आहेत जे काही इंडिकेट करतात की आपल्याला व्याज काढताना काय काय केलं पाहिजे, काय काय असतं। तर मुद्दलसाठी पी, जे काही विद्यार्थी नव्हते तर ते शब्द लिहून घेऊ शकतात। पी पी म्हणजे प्रिन्सिपल, प्रिन्सिपल म्हणजे मुदल। एक दुसरं तुम्ही त्या ठिकाणी तुमचा इतरांचा व्हिडिओ दिसणार नाही तुम्हाला, तुम्ही पिन करून टाका म्हणजे तुम्हाला इतरांचा व्हिडिओ त्या ठिकाणी दिसणार नाही समोर कोणी बोललं तरी। ओके, तर मुदलसाठी पी, पी म्हणजे प्रिन्सिपल। मुदत साठी एन, एन साठी काल लक्षात आलं तुमच्या नंबर ऑफ कालावधी टाइम पिरियड म्हणजे तिथं पी घ्यायला पाहिजे होतं त्यांनी किंवा टी घ्यायला पाहिजे होतं पण त्याने टाइम घेतला नाही, कारण टाइम म्हणजे तास एकापासून सुरू होते, एक तास दोन तास, तो टाइम मुदत साठी चालत नाही। मग डे घेतला असतं पण फक्त दिवसासाठी पैसे घेत नाही, आपण महिन्यासाठी घेतो कधी वर्षासाठी घेतो आणि म्हणून शब्द वापरला गेलेला आहे, अक्षर वापरला गेलेला आहे एन। एन मीन्स नंबर ऑफ डेज, नंबर ऑफ मंथ, नंबर ऑफ इयर। त्यानंतर दर, दर म्हणजे रेशियो, रेट, आर, आर पर रेट। व्याज काढतो आपण इंटरेस्ट आणि राज काढतो ती आपली अमाऊंट। अमाऊंट म्हणजे एकूण पैसा, एकूण राज किती झाले म्हणजे मुद्दल आणि व्याज मिळून किती झालं त्याला आपण राज असं म्हणतो। तर याचे छोटस उदाहरणासाठी आपण काही छोटस कालचा भाग पाहिला, आज आपण एक दोन उदाहरणासह आपण त्या हे उदाहरण सोडूया आणि अगदी शेवटी शेवटी जो माईक त्याचा चालू, माईक बंद कर, रोहिणी माईक चालू। तर व्याज म्हणजे काय तर लक्षात आलं आपल्याला, घेतलेल्या रकमेपेक्षा आगाऊ रक्कम देणे। मग एक तर ती ठराविक असते, तुम्ही पहा तुम्ही जर कधी सोनाऱ्याकडे गेला असाल तर बऱ्याचदा त्या ठिकाणी दागिने वगैरे गहाण ठेवून आपण पैसे उचलतो, म्हणजे ते काल एक शब्द आपल्याला मिळाला होता नवीन, गहाण ठेवले। आपल्याला जर बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर बँक आपल्याकडून बॉन्ड लिहून घेते, त्याच बॉन्डला गहाण खत म्हणतात। आता खत म्हणजे आपला खत नाही, खत म्हणजे खतावणी। तुम्ही काहीतरी गहाण ठेवले, काय? एक तर तुम्ही तुमचं घर तुम्ही गहाण ठेवता किंवा आपली आपली शेती असेल ती आपण बॉन्डवर त्याला घेऊन देतो की बाबा मी जोपर्यंत हे पैसे परत करत नाही तोपर्यंत हे तुमच्याकडे गहाण खत असेल। एवढंच नाही, आपली जर LIC असेल आणि आपण LIC उचलणार असू, LIC वर कर्ज घेणार असू, तर ती LIC सुद्धा आपल्याला गहाण खत म्हणून द्यावी लागते आणि जोपर्यंत कर्ज फिटत नाही तोपर्यंत ते त्यांच्या ताब्यात असतो। समजा आपण जर ते नाही फेडलं तर त्या रकमेतून त्यांची जी रक्कम आहे ती त्यांना कधीही परत घेता येते, म्हणून ते त्यांच्या सुरक्षिततेसाठी घेतात ते गहाण खत। पण आपण जेव्हा मित्राला देतो तर त्या ठिकाणी सगळ्यात मोठा गहाण खत असतो तो म्हणजे विश्वास।
विश्वासार्हता गहाणखत दुसरा कोणताही मोठा नाही। जर समजा माझा एखादा विश्वास आहे, मी त्याला पैसे दिले, तो विश्वासाने परत करणार आहे याचा मला जर विश्वास असेल तर तिथं व्यवहार व्यवस्थित होतो। पण दिले आणि तो तिकडेच गेला असं फक्त एक वेळ नुकसान होऊ शकतं, दुसऱ्या वेळेस माणूस फसत नाही। व्यवहारामध्ये सगळ्यांना गोष्टी माहित आहे, कुटुंबामध्ये सगळ्यांना या गोष्टी चालू आहे। एकदा दिल्यावर जर लवकर परत केलं, अरे नाही तो माणूस चांगला आहे, तो देतो लवकर, असं चार माणसाला आपण सांगतो सुद्धा, पण जर तिकडेच बसला तर मग हा व्यवहार होत नाही। उदाहरण कशी असतात, काय आहे उदाहरणाचे? सध्या माईक बंद ठेवा, ज्याला विचारलं त्याने नंतर हँडरेज करून मला सांगा। मध्येच कुणीही माईक चालू करू नका, कुद्रे सर आले असेल तर मला सांगाल, फक्त थोडस पार्टिसिपंट मध्ये लक्ष राहू द्या। चल, सरांचा मेसेज आला नाही का मला, कारण पावसामुळे सुद्धा त्यांची आठवण आणू शकते तिकडे। एक जर कोणीतरी पुढे पार्टिसिपंट मध्ये थोडस लक्ष असत सर जर आले तर मला सांगा। आपल्याला व्याज, व्याज या घटकामध्ये आपल्याला दोन भाग आहे, एक तर त्याच्यामध्ये आपलं सरळ एक आहे ते म्हणजे सरळ व्याज आणि दुसरा प्रकार आहे चक्रवाढ। नावाप्रमाणेच आहे बघा, सरळ म्हणजे अगदी सरळ, किती रुपये कोणाचे बोलायले दीपक कोणा सांगत, तुझा आवाज येत नाही बेटा, रेंज नाही तुझ्याकडे, मी विचारतो नंतर सांगशील, रेंज नसल्यामुळे व्हिडिओ पण आपण चालवतो काय आता, आवाज अडकलं थोडस आजून थोडस माझा आवाज येतो ना क्लिअर? नावाप्रमाणे आहे सरळ, सरळ म्हणजे काय असेल तर सरळ म्हणजे काय, सरळ सरळता, सरळचा अर्थ अगदी सोप्या पद्धतीने काढा वयाची व्याज। मग त्याच्यामध्ये आपल्याला शब्द माहित झाले, एक पी एन आर हे तीन दिले जातात, एक मिनिट पी दिलं जातं, एन दिलं जातं आणि आर दिलं जातं। व्याज दोन प्रकारे आपल्याला सरळ मध्ये सुद्धा दोन प्रकार वेगवेगळे, एक तर पी एन आर दिलं जातं किंवा आपल्याला यामध्ये हे जे पास आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक घटक कुठलाही आपल्याला कमी दिला जातो आणि मग आपल्याला व्याज काढायचं। व्याज दिलं, अमाऊंट दिलं, मुदत रास दिली तर आपण त्याला उदर काढू शकतो। त्याचे सगळ्यांचे शब्द माहीतच असतील, माहीत नसतील तर ते व्यवस्थित लिहून घ्या। पी दिलं की लक्षात घ्यायचं, उदर कधी गणित जेव्हा आपण वाचतो माईक चालू असेल त्याने माईक बंद करा, वरदंब वेळ जाऊ नये कुणाचा, तुम्हाला जेव्हा बोलायचं त्यावेळेस तुम्ही तुमचा माईक चालू करायचा, व्हिडिओ चालू करायचा आणि बोलायचं। आता फक्त ज्याला विचारलं त्यांनी तुम्ही सांगू शकता, अगोदर समजून घ्यायचा घटक आणि नंतर आपण त्यावर तुम्हाला काही अडचण असली विचारायची। ओके चालेल, चालेल सर। पी म्हणजे मुदत, मुदत म्हणजे पैसा, यण म्हणजे मुदत, मुदत म्हणजे दिवस महिने वर्ष, आर म्हणजे रेट, रेट म्हणजे टक्केवारी, त्याचं चिन्ह आहे
ओके यन हे कालावधी मध्ये असतं म्हणजे एक तर ते डी असेल वाय असेल यम असेल अथवा वाय असेल डे मंथ ऑर इयर असेल पी म्हणजे सुद्धा रुपीज असतात अमाउंट मध्ये सुद्धा रुपीज असतात आणि इंटरेस्ट मध्ये सुद्धा रुपीज असतात तीन ठिकाणी पैसा आहे आता सर एक उदाहरण अगदी साधं साधं उदाहरण तुम्ही सुद्धा वही मध्ये लिहा मी पण लिहितोय तुम्ही पण लिहा आर्यनने महेश कडून तुम्ही नाव तुम्हाला पाहिजे ते घ्या काही बंधन नाही घेतले आणि माझं इथं संपलं म्हणून तुम्ही संपूर्ण का तुम्ही पूर्ण काही जण कसं असतं इथं संपलं आपण हे सोडून देतात जसं कधी कविता आहे कविता नाही लिहायची पूर्ण उदाहरण लिहायचं आर्यनने महेश कडून द सा द शे द डॉट सा डॉट द डॉट शे काय म्हणतो बरं दसा दशे म्हणजे दर साल दर शेकडा ओके दर साल दर शेकडा पाच टक्के दर साल दर शेकडा पाच या दराने दोन हजार रुपये तीन वर्षासाठी घेतले तर आर्यन महेशला किती रक्कम परत करेल आर्यनने महेश कडून दर साल दर शेकडा पाच दराने दोन हजार रुपये तीन वर्षासाठी घेतले तर आर्यन महेशला किती रक्कम परत करेल एक अतिशय साधा म्हणजे जसं की तिसरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे समे इतका साधा प्रश्न आपण पाहणार आहोत काय काय दिलंय ते आपण कधीही प्रश्न झाला की त्याच्या खाली लिहून घ्यायचं काय दिलंय आपले हे शब्द असले पाहिजे फी फी म्हणजे मुद्दल किती रुपये घेतले मुद्दल इथं सापडलं त्यानं घेतले दोन हजार रुपये यन कालावधी तीन वर्ष हा झाला त्याचा कालावधी त्यानं तीन वर्षासाठी पैसे घेतले आणि दर कसा आहे दर साल दर शेकडा पाच म्हणजे आर आहे आपल्याकडे पाच टक्के आणि विचारले काय आर्यन महेशला किती रक्कम परत करेल म्हणजे ए विचारले अमाऊंट एकूण रक्कम किती तो परत करेल हे आपल्याला विचारले तीन भाग दिले एक भाग आपल्याला विचारला अशा वेळेस आपल्याला सरळ व्याजाचं सूत्र माहित पाहिजे ते माहित पाहिजे ऐवजी आपण साधा साधा विचार करूया की मला सूत्र माहित नाही किंवा मी गणित शिकलेला नाही वही पुस्तक हाती घेतलेलं नाही आणि मला तोंडी व्यवहार करायचा जसे की आपले आजी आजोबा करतात की आजोबा तीन वर्षासाठी यानं पाच टक्क्यासाठी पाच टक्के पैसे पाच टक्क्यानं पैसे घेतले दोन हजार रुपये आता त्यानं किती परत करा हे बरोबर हा अरे गडबड करू नको तू विचारलं तर सांग अन्यथा सांगू नको लक्षात कारण हा भाग तुम्हाला सगळं पाचवीला पूर्ण झालेला याच्यापेक्षा खूप हार्ड भाग तुम्ही पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळे आता जे चौथीतून पाचवीला मुलं आलेले त्यांना हा भाग नाही झाला चौथीच्या भाग झालेला नाही म्हणून आपण त्यांच्या दृष्टीने शिकवतोय आणि मग पुढे हळूहळू अवघडकडे त्यामुळे जुने विद्यार्थी फास्ट उत्तर द्यायचं नाही विचारलं त्यांनी उत्तर द्यायचं कारण तुम्ही फास्ट सांगितलं त्याला वाटतं यानं म्हणलंय आलेलं त्याचं बरोबर आहे म्हणजे बरोबरच असत पण का बरोबर आहे हा तो विद्यार्थी विचार करणार नाही त्याला विचार करू द्यायचा कसं उत्तर काढायचं सो प्लीज लक्षात घ्या म्हणजे त्याला घेतले बघा दोन हजार किती वर्षासाठी घेतले तीन वर्ष एका वर्षाला त्याला देणार आहे पाच टक्के पाच टक्के काय शंभर झाला पाच
तर 2000 आला किती, साधा साधा तो विचार करतो, मग 2000 ला 5% तो फक्त 2005 चा गुणाकार म्हणजे 2 × 5 = 10. आता आपल्याला सूत्राकडे जाताना काय करावं लागतं, आपल्याला मुदल गुणिले मुदल गुणिले दर ही आपल्याला सूत्रात मांडणी करावी लागते. पण या ठिकाणी आपण जर विचार केला तर न मांडणी करता फक्त 2 0 आपण गृहित धरायचे नाही. शंभर हे झालं 1 वर्षाचं, 100 × 3 आणि 300 रुपये झालं व्याज. कस येत काय होतंय आपण बघूया. बरोबर आहे का आर्यन? ओके, आता आपण तोडी केलं पण परीक्षेमध्ये तोडीला किंमत नाही ना. जर तुम्हाला प्रश्न विचारला असेल, तुम्हाला रात्री एक प्रश्न टाकला, गणेशचं मला तिथे रिप्लाय आला होता आणि तिथे तुम्हाला मी टाकलं होतं, जर समजा तुम्हाला ज्यांना ज्यांना तिथं रिक्वेस्ट ऍसेस असं येतं त्यांनी फक्त 3 डॉट्सला जा आणि तिथं 3 डॉट्सला गेल्यावर 5 नंबरवर रिक्वेस्ट ऍसेस म्हणून येतो, त्याला फक्त क्लिक करा. तुमचा नंबर माझ्या मेलवर येतो आणि मी मेलवर तुम्हाला परवानगी दिली तुम्हाला मी पाठवलेल्या फाईलवर तुम्हाला ऍट अ टाइम लिहिता येईल. एकाच वेळेस 10-20 विद्यार्थी लिहू शकतात एकाच प्रश्नाचं उत्तर. माझे फक्त एकच प्रश्न गेलाय, सगळे विद्यार्थी तुम्ही उत्तर लिहू शकता. ती फाईल मी तुम्हाला पाठवली होती, बघा नंतर. चला आहे तुमची पूर्ण करूया पुढे. मग आपल्याला सूत्र काय असायचं किंवा आपण काय काय करतो, याचं सूत्र आपल्याला मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर आणि सगळं शेकडं आहे म्हणून संदर्भ 100 असा आणि याच्यातून काय निघणार आहे, तर याच्यातून निघतय व्याज. रोहितचं माईक बंद असू दे ना, रोहिणी कसते बाजूचा आवाज येतोय. माना तुझा पण माईक चालू आहे, बोलायला सांगितल्यावर माईक चालू ठेवा, लागेल बंद करत. मग इथं व्याज काढायचंय, मग मुद्दल आपल्याकडे पी म्हणजे मुद्दल. आता कोणाला पी म्हणायचं नाही तर पी पाणी मुद्दल, पाणी पी पाणी मुद्दल, चहा पी चहा मुद्दल असं करायचं नाही. मग इथं मुद्दल आपल्याकडे 2000 गुणिले आपल्याकडे मुदत म्हणजे एन. याच सूत्र इंग्लिश मध्ये आपण कसं मांडतो, काय होत बरं इंग्लिश मध्ये सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी काय होईल सूत्र? प्रिन्सिपल गुणिले नंबर नंबर ऑफ डे गुणिले पी इंटू एन इंटू आर अपॉन 100 इज इक्वल टू इंटरेस्ट. त्या विद्यार्थ्यांना लक्षात येईल यस व्हाट इज इट, इंग्लिश मीडियमच्या सिद्धा यस मुद्दल लक्षात येणार नाही त्यांच्या त्यांच्या ऐकण्यातच आलेला नाही. पण यस प्रिन्सिपल इंटू नंबर ऑफ डेज ऑर नंबर ऑफ इयर्स इंटू रेट अपॉन 100 यस नाउ आय एम वे नाउ आय एम अंडरस्टँड असं होऊ शकतं त्यांना. सो 2000 इंटू मुदत एन 3 इंटू आर मीन्स 5 हा 5% आहे म्हणून भागिले आपल्याला 100 कारण 100 आला 5. सोपं सूत्र, सोपी भागाकाराची पद्धत, 0 कमी करून टाका, काय काय उरलं त्याचा गुणाकार करा. 20 × 3 × 5 सोपी पद्धत, या दोन्हीचा गुणाकार करा. 3×5 = 15 किंवा 20 × 3 = 60, 60 × 5 = 300 किंवा 20×5 = 100, 100 × 3 = 300 तुम्हाला जो योग्य वाटेल त्या पद्धतीने तुम्ही करा. आणखी सोपी पद्धत, 0 असल्यावर विचार करू नका, 2 आहे 2 चा विचार करा. दुसरीचा मुलगा करेल 2 × 3 = 6, 6×5 = 30 आणि 1 0 आहे 30 वर 1 0 देऊन टाक. सोप का? म्हणजे सर मला की नाही 20 चा पाडा येत नाही मी कसं करू, नऊ 5 बाबा 2 चा पाडा म्हण आधी किती म्हण 3 म्हण 2 × 3 = 6, 6×5 = 30 आपल्याकडे 1 0 राहिलेला होता एककचा त्याच्या पुढे देऊन टाका 30 च्या समोर 300 म्हणून आपल्याकडे हे व्याज झालं 300. पण आपल्याला जरी व्याज विचारलंच नाही
आपल्याला काय विचारलंय गणितामध्ये, कधी कधी काय होतं आपण घाई घाईमध्ये एवढं सूत्र करतो लिहितो आणि वगळतो, आपल्याला व्याज आलं 300 रुपये. पण विचारलंय काय, आर्यन महेशला किती रक्कम परत करेल? सर मी महेश नुसतं व्याज देणार नाही. मग महेश म्हणेल तू मला नुसतं व्याज दिला असते 2000 कुठे गेले? मग ते 2000 आणि हे 300 रुपये, 2000 300 रुपये मी महेशच्या घरी जाऊन देईल. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला किती रक्कम परत करेल त्याचा अर्थ आपल्याला अमाऊंट विचारले, आणि अमाऊंट म्हणजे रास विचारले. परत जी करतो तिला रास म्हणतात. एकूण रक्कमचा उल्लेख जेव्हा होतो त्याला रास असे म्हणतात. रास म्हणजे काय? पी प्लस आय. पी आय चा अर्थ पोलीस इन्स्पेक्टर नाही म्हणायचं इथं. आपल्याला माहितीये पी आय आले, पी आय साहेब आले, एस पी आले, तो शब्द तिकडचा तिकडं. इथं गणितामध्ये त्यांना येऊ द्यायचं नाही. म्हणजे इथं मराठीमध्ये सुद्धा काय होईल, मुद्दल अधिक व्याज. मुद्दल किती आपल्याकडे? 2000. अधिक व्याज आहे आपल्याकडे 300 बरोबर 2300 रुपये. ही रक्कम आर्यन महेशला परत करेल. हा माझं उत्तर ते चाललं आणि तुमच्या सारखीच रीत आहे. ओके, तशी आहे ना. गणित करताना एक लक्षात ठेवायचं, आता इथं माझ्याकडे जागा कमी आहे म्हणून खाली घेतलं, एका समोर एक घेतलं. बरोबरच चिन्ह तुम्ही जिथं द्याल तिथून सगळे उत्तर पूर्ण होईपर्यंत बरोबरच चिन्ह बरोबर खाली यावं. एक बऱ्याच जणांनी त्याचं नावच आहे बरोबर आणि आपण काय करतो नाही करतो बरोबर अशा रेगोट्या मार, हे नाही बरोबर. त्याचं नाव समान आहे, त्याचं समान तुम्हाला काढावं. असं चित्र आपल्या वहीवर काढलं त्याची काय, कारण जेव्हा दहावीला असताना परीक्षेवर पेपर तपासत कोठे वाजायचे त्यावेळेस जर एखाद्या विद्यार्थ्याला 100 पैकी 100 गुण जर मिळाले असतील गणितामध्ये पैकीच्या पैकी, तर मार्क शेवटी काटायचा कुठं, कुठं कमी करायचा, तर अशा वेळेस या चिन्हांचा सुद्धा विचार केला जातो. त्याने उत्तर बरोबर आहे, रीत मधल्या सगळी एक ना एक पायरी केली, पण त्यानं चिन्ह मागे पुढे टाकले, तर या ठिकाणीच तुम्हाला गोल करून तुमचा अर्धा किंवा एक मार्क कसा कमी करता येईल तो पाहिला जातो. तेव्हा जेव्हा आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळतात, म्हणून आपण आताच लक्षात ठेवायचं की बाबा मला या ठिकाणी काय मेहनत करायची, चिन्ह व्यवस्थित काढायचं, थोडं हळूवार काढायचं, बाकी मला फार मोठं काही वजू उचलून आणायचं नाही, काहीच नाही. एका खाली एक सगळ्या पायऱ्या याव्या आणि मग तुम्ही तुमचंच त्या पानावरचं उदाहरण पाहा, तुम्ही सोडवलेलं तुम्हाला कसं दिसत. एका खाली एक जेव्हा आपण पूर्ण स्टेप करतो तेव्हा ते आपल्याला सुद्धा पाहावं वाटते, आणि मग त्या ठिकाणी जेव्हा आपल्याला ती गोष्ट आवडते या बाबा, नाही तर कुठल्या माणसाची पाय आपल्यालाच आवडत नसते, इतरांनी का आवडत आणि त्यांना का आवडतो. म्हणून आपण लिहितोय, आपण सगळी रीत करताना अगदी व्यवस्थित सगळं करावं. आता दिलेल्या प्रश्नाचं उत्तर होतं साधं सोपं, अगदी पहिला भाग की याच्यामध्ये आपल्याला मुदल गुणिले दर भागिले 100 केलं नसेल तर एका खाली एक व्यवस्थित पायऱ्या घेऊन घ्या. हे फक्त मी सेमीच्या विद्यार्थ्यांसाठी, इतर विद्यार्थ्यांसाठी सांगितलं, पण तुमच्यासाठी सुद्धा माहिती पाहू द्या. तुम्हाला हेच लिहावं असं बंधन नाही, तुम्ही सुद्धा हे सूत्र वापरू शकता. आपल्या पुस्तकात सुद्धा पाठीपुढे आहे हेच. म्हणून पी एन आर किंवा म गुणिले द गुणिले क द क छेद 100 असंही आहे. बघितलं 2000 × 3 × 5 मदकचा अर्थ कुणाला माहिती सांगा बरं. जसं पी एन आर आहे तसं मदक म्हणजे काय मराठीमध्ये? मदक लिहिलं जात. कोण सांगू शकते? सर मी. यस पूर्वा. मुद्दल दर आणि कालावधी. शाबास, वेरी गुड. इथं क म्हणजे कालावधीसाठी अक्षर घेतलं, त हे दर साठी घेतलं आणि म हे मुद्दल साठी घेतलं.
तसं तर आपण म्हणू शकतो म जर मुदत साठी असेल तर म हे मुदत साठी सुद्धा असावं नाही तर तिथं क घेतलेलं आहे कारण क हा कालावधी आहे कारण कधी महिन्यामध्ये विचारू शकतात तर कधी वर्षामध्ये विचारू शकतात हे झालं अतिशय साधं आणि सोपं सरळ व्याजाचं उदाहरण आता मला फक्त तुमच्याकडून मी काही जणांना विचारतो त्यांनी मला फक्त प्रश्न तयार करून द्यायचे ओनली क्वेश्चन्स तर आता आपल्यासोबत तुम्ही एखादा प्रश्न तयार करायचा आहे स्वतः प्रश्न तयार करायचा तर पहिला प्रश्न रोहिणी कसबे आपल्याकडे 10 मिनिट आहे 10 मिनिटांमध्ये हा भाग आपण पूर्ण करू रोहिणी तू एक प्रश्न तयार कर कुणाचेही नाव वापरू शकते एका व्यापाऱ्याने एका सामान्य व्यक्तीला रुपये दिले आणि गहाण ठुले एक लक्षात घे तितकं लांब लचक नाही घ्यायचं मी काय घेतलं याने याला दिले इतके झाले एका व्यापाऱ्याने नको आता एक व्यापारी तो नको प्रत्यक्ष आपल्याला नावं घेऊन तुम्ही सांगू शकता कुणाची नाव घेऊ शकता आणि प्रश्न तयार करताना प्रश्न एक वैशिष्ट्य त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं जितके तुमचे शब्द कमी तितकं तुमचं वाक्य बरोबर जितके तुमचे शब्द वाढतील तितकं तुमचा प्रश्न चुकेल प्रयत्न करा सुमित अभिनव आता प्रश्न तुमच्याकडून हवेत मला बेटा रेंज नाही बोलते रेंज कमी आहे मी काय म्हणतोय मी जसं आता आर्यने महेश कडून पैसे घेतले उदाहरण तयार केलं तसं एक उदाहरण मला कमी करून द्या हा सांग रोहिणी आता रोहिणी सांगते धनश्रीने सानिकाला गणेशने आता रोहिणी कसबे सांगते तिचं ऐकत आपण एक मिनिट धनश्रीने सानिकाला तीन टक्के या दराने 5,000 रुपये दिले तर 2 वर्षाने तिला किती परत करावं लागतील स्थानिकाला ठीक आहे बऱ्यापैकी आला दशे 3% दराने असं म्हणायचं नाही तिथं दर साल दर शेकडामध्ये ऑलरेडी शेकडा आले म्हणजे तिथं टक्के आलेला आहे दराने या दराने म्हणल्याना 0.003% होते सर ते हा म्हणून त्यासाठी सांगतोय की 10 दशे 3% पुन्हा म्हणायचं नाही ते शेकड्याचा पुन्हा टक्का व्हायला तिकडे नाही जायचं आपण 10 दशे लिहिलं तर फक्त अंक लिहायचं आणि दराने म्हणायचं किंवा 10 दशे म्हणायचंच नाही सोडून द्यायचं रोहिणीने आर्यनकडून 5% दराने 10,000 रुपये घेतले 2 वर्षाने किती रक्कम परत करावी लागेल तर 2 वर्षाचे व्याज किती होईल बस संपलं का गणेश तुला सर करता येईल एखादा प्रश्न करू शकतो प्रश्न पडला पाहिजे तुम्हाला पुस्तकातल्या प्रश्नाची गरज नाही चल लवकर आपल्याकडे 5 मिनिट शिल्लक आहे 5-6 मिनिट आहे कोण सांगताय मी सांगू सर हा एक जण सांगा कोणी सांगा पटकन सांगा पांडुरंगने पांडुरंगने रामदास कडून 5,000 रुपये 2 वर्षासाठी 3% दराने घेतले तर त्याला 2 वर्षानंतर पांडुरंग रामदासला किती रुपये पुन्हा करेल ओके
आता पहा, आता एखादा विद्यार्थी जेव्हा प्रश्न सांगतोय, एक लक्षात घ्या, तुम्हाला त्याच्या स्पीडनं किंवा त्याच्यापेक्षा जास्त स्पीडनं तुम्हाला लिहिता येईल प्रश्न. काय करायचंय? काय सांगितलं आता पांडुरंगने? तू आणखी एखादं उदाहरण सांगा. चला मग कोणतं दुसरं आणखी एक उदाहरण सांगा. अभिनवचा प्रश्न, तन्मय कडून दशा दशी. तन्मय आहे का? चल आर्यन सांगतात. तन्मयने तन्वी कडून दशा दशे 10 या दराने 5000 रुपये 2 वर्षासाठी घेतले, तर तन्मय तन्वीला किती रक्कम परत करेल? झाला प्रश्न लिहून माझा. काय केलं त्याच्यातील त्याच्यातील रकमे उदर किती आहे सर? तुम्ही मेन मेन घेऊन घेतलं फक्त आपल्या ते लागणार होते. आपल्याला काय पाहिजे? तेच पाहिजे. आता मी तुम्हाला प्रश्न का तयार करायला लावलो? तर विद्यार्थ्यांनी हा तक्ता तयार करायचा. संपलं काम. पहा तुमच्याकडे किती प्रश्न तयार होतील. मुदतच्या डब्यामध्ये मुदत लिहू द्या. आपल्या मुदतच्या डब्यामध्ये सगळं आपण कालावधी वर्षामध्येच घेणार आहोत. 2 वर्ष सगळे इकडे वर्षामध्ये ठेवू द्या. मुदत म्हणलं की रुपयामध्येच येणार. दर म्हणलं की टक्क्यामध्ये येणार. 2 प्रश्नांची उत्तरं काढायची. झाला आपला तक्ता तयार. एका तक्त्यावर समजा मी इथं आता एक संख्या घेतली. प्रश्न तयार करा. यावर आता प्रश्न तयार करा. आपल्यासोबत जोडलेले नवीन विद्यार्थी सुद्धा बोलू शकता. बेटा वैष्णवी आहे, त्याच्यानंतर वैष्णवी वराड आहे. तू सुद्धा सांगू शकते. बेटा तुला काय पडेल? बरं मी संख्या दिलेली आहे ऑलरेडी, यावर तू काय प्रश्न तयार करशील? ऋतुजाने ऋतिकला. बरोबर आहे. सुरुवात बरोबर आहे. 60% आणि 2500 रुपये दिले. किती कालावधीसाठी दिले? 3 वर्षासाठी. हा मग आता सोप्या भाषेत कसं करायचं? ऋतुजाने ऋतिकला 2500 रुपये 7% दराने 3 वर्षासाठी दिले, तर तो किती रक्कम परत करेल किंवा तर त्याचे व्याज किती होईल? 3 वर्षाचे व्याज किती होईल? रक्कम परत करायचा प्रश्न केला की आपोआप व्याज येतो. नुसतं व्याज केलं तर रास येत नाही. पण आपण मुद्दाम आपण अमाऊंट कडे चालू. अमाऊंट आपल्याला माहित झालं की आपण बाकी सगळ्या गोष्टी सहज करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाने तुम्ही तुमचे शब्द वापरा. संख्या लिहून घ्या. कोणी घ्या, कुठूनही पैसे घ्या, बंधन नाही. किती टक्क्याने घ्या त्याला बंधन नाही. का घेतले असं तुम्हाला कोणी विचारणार नाही. प्रश्न तयार. आपल्याकडे किती? 1 मिनिट आहे. सुनील काय प्रश्न होईल बरं? लवकर सांगशील. 1 मिनिट आहे आपल्याकडे. ऋतुजाला 4000 रुपये. 4 नाही, 4 नाही. 4 आहेत का? 40000 रुपये 5 वर्षासाठी 10% दराने दिले, तर त्याला किती रक्कम परत 5 वर्षानंतर त्याला किती रक्कम परत करावी लागेल? दुसरा अंक घेऊन आम्ही पण बनवू शकता. बिलकुल. काय तेच तर सांगतोय ना. तुम्हीच अंक घ्या, तुम्हीच नाव घ्या, तुम्हीच उत्तर तयार करा आणि जमल्यास त्याची चाचणी तयार करा. एक PDF करा, एक ऑनलाईन करा. इज द बेस्ट वे. की सरळ व्याज मला कसं काहीही अवघड वाटणार नाही. पण त्यासाठी आधी तुमचे उत्तर तुमच्या जवळ तयार पाहिजे.
कोणत्याही क्षणी मीटिंग बंद करू शकते. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. याचा सराव करा, अशी सारणी तयार करा, किमान 5 ते 10 गणित एका सारणीत मांडा आणि नंतर कुणाचेही नाव लिहा आणि उत्तर तयार करा. अगदी एका दिवसात तुम्ही खूप छान पैकी करू शकता. याच्यानंतर नाही जॉईन व्हायचा, मी नंतर तसे तुम्हाला मी लिंक पाठवतो. थोडासा ऑफिसियल काम आहे, शाळेत जायचंय मला, पण नंतर तसिका मी तुम्हाला लिंक मी नंतर पाठवतो. ओके, आता फक्त याचा पूर्ण करा. 60,000 दे. हा मॅडम, तिसऱ्या गणिताचं उत्तर 60,000 दे.